चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की जगामध्ये असाही एक देश आहे ज्या ठिकाणी केवळ सत्तावीसच लोक राहतात कदाचित तुम्हाला ऐकून हे खरं वाटणार नाही परंतु हे शंभर टक्के खरंय इंग्लंड जवळ असणारा हा देश म्हणजे सी लँड या देशामध्ये केवळ सत्तावीसच लोक राहतात हा देश इंग्लंडच्या सफोक बीच पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे हा देश भग्नावस्थेत असलेल्या गडावर बसलेला आहे दुसऱ्या महायुद्धात हा किल्ला ब्रिटिशांनी बांधला होता नंतर इंग्रजांनी हा किल्ला रिकामा केला तेव्हापासूनच वर वेगवेगळ्या लोकांनी कब्जा केला या देशाला सूक्ष्म राष्ट्र किंवा मायक्रो नेशन म्हणतात सुमारे तेरा वर्षांपूर्वी नऊ ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वतःला सीलँडचा राजकुमार घोषित केले बेट्सच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मायकल याने राज्य केलं सर्वात लहान देशाला मायक्रोनेशन म्हणतात आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नसते असे देश कोणत्याही देशाचा भाग नसतात या सिलँड एकूण क्षेत्रफळ हे दोनशे पन्नास मीटर म्हणजे किलोमीटर आहे पण अवस्थेत पोहोचलेल्या या किल्ल्याला सिलँड व्यतिरिक्त रफ फोर्ट असंही म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय मान्यता मिळत नसतानाही सिलँड स्वतःचे चलन आणि मुद्रांक आहे सिलँड क्षेत्रफळ फारच कमी असल्याने त्या ठिकाणी उपजीविकेचे कोणतेही साधन नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा लोकांना या देशाची माहिती झाली तेव्हा इथल्या लोकांच्या मदतीसाठी लोक पुढे आले त्यामुळे या ठिकाणी जनतेला आर्थिक मदत देखील मिळाली आणि त्यानंतर येथील लोकांचा उदरनिर्वाह सुरू झाला आता लोक इथे फिरायला जातात आणि त्याचमुळे इथे लोक कमाई करू लागले आहेत या मायक्रोनेशनचे स्वतःचे हेलिपॅड देखील आहे सी लँड हा मान्यता प्राप्त नसलेल्या देशांपैकी सर्वात लहान देश मानला जाऊ शकतो परंतु वैटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे युरोपियन कंट्री वैटिकन सिटी हे इटली राजधानी रोमच्या मध्यभागी स्थित आहे ज्याचे क्षेत्रफळ शून्य दशांश चव्वेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजेच अर्ध्या किलोमीटर पेक्षाही कमी आहे